काल संध्याकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान सायली अपार्टमेंटमध्ये जे देवन शहा ज्यांचा व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा आहे ते सायली अपार्टमेंट 3 मजल्यावर राहतात. खालच्या वॉचमनला 2 इसम आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझे शेटला बोलव. त्यानंतर ते वॉचमन काल संध्याकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान सायली अपार्टमेंटमध्ये जे देवन शहा ज्यांचा व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा आहे ते सायली अपार्टमेंट 3 मजल्यावर राहतात. खालच्या वॉचमनला 2 इसम आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझे शेटला बोलव. त्यानंतर ते वॉचमन त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला. त्यांनी त्या निरोप दिला. त्यांचे देवेन शाह आणि त्यांचा मुलगा आतीत हे खाली आले. ते 2 जे इसम होते त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. 1-2 पावलं पुढं आल्यानंतर पार्किंगमध्ये पैकी एकाने पहिल्यांदा देवेन शाहच्यावर फायर केलेलं आहे. जखमी अवस्थेत त्यांना पुणे हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतर मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. कल रात करीबन 11 बजे सायली अपार्टमेंट में जो जेवन शाह रहते हैं उनकी वॉचमैन के जरिए 2 आदमी ने उनको मैसेज दे दिया कि कोई मिलने आ गया. देवेन शाह और उनका बेटा आतीत नीचे पार्किंग में आए और जो अज्ञान जो लोग थे उन्होंने देवेन से कहा कि मुझे आपसे कुछ बात करनी है. 2 कद आगे आए वो देवन और वो लोग उतने में एक उसमें का फायर कर दिया और बाद में दूसरे ने भी फायर करके भाग गए. 5 राउंड तो फायर हुए हैं.